नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं स्वागत। आज 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस आहे आणि लक्षवेधी मध्ये चर्चा करण्याऐवजी मी सरकारमधील मंत्र्यांची मतं जाणून घेणार आहे। मी सरकार कशा प्रकारे येत्या 5 वर्षात काम करणार आहे याविषयीचा आढावा घेणार आहे आणि हा आढावा घेताना माझ्या वृत्तवाहिनीचे जे सहकारी आहेत त्यांनाही मी या चर्चेत सहभागी करणार आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना मी इथे निमंत्रित केलं आहे। अनेक प्रश्न आहेत, लोकांचे प्रश्न आहेत, माझ्याही मनात काही प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नावर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे। राजकुमार बडोलेजी, आपलं सर्वात आधी पहिल्यांदा स्वागत। माझे सहकारी या चर्चेत सहभागी होतील, राजकीय विश्लेषक थोड्याच वेळात या चर्चेत येणार आहेत। आज 14 एप्रिल आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री परदेशात आहे, म्हणजे सरकार आल्यानंतर, 4 महिन्यानंतर सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं पहिलं अभिवादन व्हायला हवं होतं। लोकांची साधी अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांना आपला दौरा पुढे ढकलता आला असता, का उपस्थित राहिले नाही? या संदर्भात मी फक्त एवढंच म्हणेल की आदरणीय पंतप्रधानांच्या सोबत मुख्यमंत्र्यांचा जो दौरा होता तो पूर्वीच ठरवलेला होता आणि जिथपर्यंत सामाजिक न्याय विभागाचा विषय आहे किंवा बाबासाहेबांच्या संदर्भातला विषय आहे, तर आपण आताच्या कालावधीत जर पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर घ्यायच्या संदर्भात असेल किंवा इंदू बिलच्या संदर्भातला प्रश्न असेल, आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जेवढी त्याच्यामध्ये तत्परता दाखवली, मला वाटते ती तत्परता जर पाहिली तर निश्चितच मागासवर्गीयांच्या प्रश्नाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे सरकार असेल किंवा आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, तर ते निश्चितच सकारात्मक भूमिका घेत आहेत। आता विदेशात गेले म्हणून हा काही मुद्दा असू शकत नाही मला वाटते, परंतु जे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की नाही, संजय निरुपम आणि अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष या राज्याचे माजी मुख्यमंत्री, त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की 14 एप्रिलला मुख्यमंत्री हवे होते। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला म्हटलं होतं की तुम्ही चैत्यभूमीवर जा, आम्ही त्या ठिकाणी गेलोत, त्याच्यामुळे मला वाटते तो काही असा विशेष असा प्रश्न नव्हता। शेवटी मुख्यमंत्र्यांना विशेषतः ती जी बैठक होती त्या संदर्भात जावं लागलं विदेशात, परंतु इतर निश्चित दिसले भाजपचे जे नेते आहेत, शिवसेनेचे मंत्री आहेत, भाजपचे मंत्री, ते त्यांच्यापैकी एक तरी चेहरा तुम्ही, म्हणजे डॉक्टर महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्या ठिकाणी गेलो, माननीय राज्यपाल पण गेलेत, त्याच्यामुळे मला वाटते असा तो काही इतका प्रकर्षानं महाराष्ट्रात आता विरोधी पक्षाला उचलायचा म्हणून तो प्रश्न उचलत असतील, परंतु निश्चितच मला वाटते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंत्र्याच्या विभागामध्ये हा विषय तुम्हाला वाटत नाही, पण माझा आता एक खूप साधा प्रश्न की 4 महिने झालेले तुम्हाला, 4 महिने हे काय पुरेसे नाही आहेत एखाद्या विभागाचा कारभार पुढे नेताना किंवा महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी बसवताना? राजकुमार बडोलजी, मला सांगा की भाजपवर एक डाग आहे, हे मागासवर्गीयांच्या विरोधात आहे, हे वर्णवादी विचारांचे आहेत, हा डाग धुवून काढण्यासाठी 5 वर्ष तुम्ही काम करणार आहात? मला वाटते मागासवर्गीयावरती डाग आहे म्हणून त्याचंच भांडवल नुसतं करण्यापेक्षा या संबंध मागासवर्गीय समाजाला खऱ्या अर्थानं डॉक्टर आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं का हा जो तळागाळातला समाज आहे या समाजाचा खऱ्या अर्थानं उत्कर्ष झाला पाहिजे आणि त्यासाठी शासनानं विविध योजना ज्या आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजे, परंतु जे बाबासाहेबांच्या जो दृष्टिकोन होता या देशात जो तळागाळातला समाज आहे, जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या संदर्भात असेल किंवा शैक्षणिक आणि आर्थिक समता या देशात निर्माण करण्याच्या संदर्भात असेल, मला वाटते या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं आता विचार करायची गरज आहे आणि आमची सरकार त्या दृष्टीनंच विचार करतो आहे। माझ्यासारखं 22 वर्ष ज्या माणसांनी नोकरीत केली त्या माणसाला तिकीट देऊन निवडून आणणं, दुसऱ्यांदा परत त्याला एकदम सामाजिक न्यायमंत्री बनवलं, तर माणसं ओळखण्याची ती भारतीय जनता पक्षाची एकूण पद्धत आहे, मला वाटते याच्यापेक्षा जास्त काही चांगलं असू शकत नाही। मला वाटते ना निश्चितच मला वाटते सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन ठेवून आमची सरकार काम करते आहे। तुम्हाला याची कल्पना आहे की तुमच्याकडे जो विभाग आहे त्या विभागावर बरंचसं काही अवलंबून आहे भाजपची प्रतिमा खोडून काढण्यासाठी? मला वाटते शेवटी आमच्याकडे जो विभाग आहे त्याच्यामध्ये तळागाळातला जो समाज आहे, मग तो अनुसूचित जातीचा असेल, नवबौद्ध समाजाचा असेल, VJNT असेल, OBC समाजाचा, तर समाजातला 75% वर्ग जो आहे तो सामाजिक न्याय विभागाकडे येतो आणि म्हणून निश्चितच मला वाटते की जो ज्या मागासवर्गीयांचं आता एक स्वातंत्र्याच्या नंतर आतापर्यंतची एकंदरीत परिस्थिती पाहिली
ती परिस्थिती खऱ्या अर्थाने दुरुस्त झाली पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, परंतु ती दुर्दैवाने या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती झाली नाही. निश्चितच भारतीय जनता पक्षाचीच नको नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा हा दृष्टिकोन आहे की आमच्या माध्यमानं आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमानं याच्यामध्ये नक्कीच सुधारणा झाली पाहिजे असे प्रत्येकाला झाली पाहिजे. माझे प्रश्न घेऊन मी परत येणारच आहे, पण माझे सहकारी तुम्हाला काही प्रश्न विचारतात. राजकुमारजी, माझा पहिला प्रश्न हाच असेल. मघाशी जी चर्चा सुरू होती आणि मला असं वाटलं की त्या अनुषंगाने एक प्रश्न आपल्याला विचारायला हवा. आपण म्हणालात की मुख्यमंत्री असोत किंवा पंतप्रधान असोत त्यांचे दौरे नियोजित असतात, मान्य आहे, पण 14 एप्रिल ही जी डेट आहे ती कधीच बदलणार नाही आहे. त्या दृष्टीने शासकीय पातळीवरती काही कार्यक्रम आखणं गरजेचं होतं, ही अपेक्षा भाजपकडून यासाठी कारण भाजपचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर पहिली ही जयंती होती आणि त्याला विशेषतः यासाठी आपण त्याकडे पाहायला पाहिजे कारण 124वी ही जयंती आहे. भाजपकडे इव्हेंट म्हणून भाजप इव्हेंट आपले खूप चांगल्या पद्धतीने सादर करते, मग मुख्यमंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा असो, वानखेडेवरती खूप मोठ्या लॅविश पद्धतीने तो साजरा केला जातो, पण इकडे दुर्लक्ष केलं जातं. मंत्री तर तिथे नसतातच, फक्त येतात, सोपस्कार पार पाडतात, हे असं का झालं? आंबेडकरांची जयंती दुर्लक्षित का झाली? पहिली जयंती यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दुर्लक्षित झाली असं म्हणता येणार नाही. मागील कालखंडात तुम्ही जर पाहिला तर आम्ही यावर्षी 8 एप्रिल पासून सामाजिक सप्ताह आयोजित केला, म्हणजे समाजातला जो तळागाळातला माणूस आहे त्याच्यापर्यंत योजनांचा लाभ झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आम्ही सर्व पत्रकारांपासून सर्व मंडळींना त्याच्यामध्ये आम्ही सम्मिलित केलं आणि गावापर्यंत आपल्या योजना समजल्यात पाहिजे, सामाजिक न्याय विभाग समजला पाहिजे, त्या दृष्टीनं आम्ही सातत्यानं प्रयत्न केला. मला वाटते अशा प्रकारचा प्रयोग झाला नाही. आम्ही 13 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही गेटवे ऑफ इंडियावर पहिल्यांदा त्या ठिकाणी आम्ही समता सप्ताहाच्या निमित्तानं त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. मला वाटते माननीय आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे, त्याच्यामुळे नुसतं जयंतीला नाही राहिलेत. हा काही इश्यू मला नाही वाटत की होऊ शकेल म्हणून विरोधी पक्षाची मंडळी किंवा बाकीची मंडळी तो इश्यू करत असतील, परंतु काही अशी कारणं असतात की ज्याच्यामुळे गेटवेवर या सरकारने, म्हणजे हे पहिल्यांदाच घडलं की गेटवेवर डॉक्टर आंबेडकरांची जयंती साजरी होणं किंवा कुठल्याही महापुरुषाची जयंती साजरी होणं हा इतिहास आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासाठी एक विशेष, म्हणजे नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी एक दौड आयोजित करतात, नंतर मग महात्मा गांधींसाठी स्वच्छता अभियान आयोजित करतात, तर डॉक्टर आंबेडकरांचं संविधान लिहिलेलं आहे. तुमचा जो प्रश्न आहे त्याच्या याच्यात प्रश्न तुम्ही विचारता इथपर्यंत बरोबर आहे, पण मागच्या सरकारचा जर तुम्ही आलग पाहिला तर त्या सरकारनं तर काहीच केलं नाही. हो आम्ही संपूर्ण सामाजिक न्याय विभागाला बदलवण्याची, आम्ही त्याचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि आम्हाला आमचे माननीय मुख्यमंत्री यांचा संपूर्ण सपोर्ट आहे. गेटवेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जर उपस्थित राहिले असते तर कार्यक्रम अधिक चांगला झाला असता किंवा अधिक लोकांपर्यंत पोहोचला. वर्षभरामध्ये साहेब वर्षभरासाठी आम्ही आता 125वी बाबासाहेबांची जयंती आता सुरू 14 एप्रिलच्या नंतर सुरू होणार आहे. आमचं वर्षभर सामाजिक न्याय व समता वर्ष म्हणून आम्ही साजरं करायचं आम्ही ठरवलं आहे. माणूस आमचा आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांशी माझी त्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि निश्चितच त्या इतके अजून काही चांगले कार्यक्रम आमचे करणार आहेत, त्याच्यात निश्चित मुख्यमंत्री असतील. होता मंजुरी दिली ना, बस तेवढ्या पुरतं आमचं काम संपलं, आता पुढचं हे काही गोष्टी करण्याची गरज नाहीये. हा संदेश द्यायचा होता का आपल्याला? नाही, संदेश द्यायचा विषय नाही आहे, जो संदेश देत नाही. आम्ही म्हणतोय की आता एका कार्यक्रमाला नसले पण पुढे आता वर्षभर अनेक कार्यक्रम होतील, त्याच्यामध्ये आमचे मुख्यमंत्री असतीलच. त्याच्यात कार्यक्रम पण त्याच्यामुळे राहिला ना, इंदू मिल मध्ये स्मारक होणार, त्याचं भूमिपूजन 14 एप्रिललाच आपण करू असं आपले मुख्यमंत्री म्हणाले होते, म्हणून अपेक्षा होती की 14 तारखेला मग ते राहतील, तो कार्यक्रम पार पडेल. आणि तुम्ही असं सांगू शकाल उजळ माथ्यानं की हो आम्ही बहुजनांबरोबर आहोत? मला वाटते मागील अनेक वर्षापासून इंदू मिलचा प्रश्न प्रलंबित होता, आमचे आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी तो त्वरेनं सोडवला. आता जेव्हा प्रश्न सोडवला गेला तर त्याच्यानंतर भूमिपूजन हा 14 एप्रिलला झाला पाहिजे किंबहुना त्याच्या पुढं महिन्या 2 महिन्यात झाला पाहिजे हा काही प्रश्न राहत नाही. नुसता प्रश्न विचारायचा एवढ्यापर्यंत त्याची मर्यादा संपत नाही. शेवटी इंदू मिलला फार मोठं स्मारक करायचं आहे त्या ठिकाणी, त्याच्यामुळे भूमिपूजन तर नक्की होईल ना पुढं, त्याच्या संदर्भात मला वाटते. तर इंदू मिल संदर्भात पुन्हा एकदा विचारतोय, काल संजय निरुपम असे म्हणाले की इंदू मिलच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या ऑलरेडी आमच्या सरकारने कम्प्लीट केल्या होत्या, फक्त ती जमीन
राज्य सरकारला द्यायची की नाही या संदर्भात NTCला एक कायदा करावा लागणार होता, म्हणजे कायद्यात ॲमेंडमेंट करावी लागणार होती. त्याच्यावर जनरल ॲटर्नीने असं मत दिलं की कायद्यात बदल करावा लागेल आणि आत्ता असं मत दिलं की कायद्यात बदल करावा लागणार नाही. याचा अर्थ आघाडी सरकारने सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या होत्या. काय उत्तर द्यायचं त्याला म्हणायचं होतं, त्यांनी तर तेव्हा जागा पण द्यायला पाहिजे होती ना, ते का नाही केलं? म्हणून नुसतं श्रेय घ्यायचं राजकारणात आम्हाला पडायचं नाही आहे. शेवटी इंदू मिलवर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांचा एक भव्य स्मारक निर्माण झाला पाहिजे, एवढीच आमच्या सरकारची भूमिका आहे. त्याच्यात आम्हाला पुढं राजकारणात पडायचं नाही, कुणी पण करेल, पण शेवटी सामान्य माणसाच्या भावनेचा तो प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या संदर्भात आपण सर्वांनी मिळून सकारात्मक भूमिका केली पाहिजे. इतके वर्ष नुसतं श्रेय लाटण्याचं राजकारण करून गरीब माणसाला तुम्ही दाबून ठेवलं, तो राजकारण आता झाला नाही पाहिजे. बस आमची एवढीच या ठिकाणी मनीषा आहे त्या संदर्भात. मग कुणी काय म्हटलं त्या बाबतीत आम्हाला नाही बोलायचं. दलितांना हे सरकार आपलं वाटावं यासाठी सरकार पुढे काय करणार आहे? मला वाटते दलितांना हे सरकार आपलं वाटावं असं नाही, या संदर्भात तर मी हा नाही म्हणणार. परंतु दलितांचा एक वर्ग पाहिला, किंबहुना जो उपेक्षित वर्ग आहे, जो दलित हा एका पर्टिक्युलर एका विशिष्ट जातीपर्यंत मर्यादित राहू शकत नाही. दलित हा जो दबला आहे, पिचला आहे, खालच्या याच्यातला आहे, अशा अनेक जाती आहेत ज्यांचा अजूनपर्यंत विकास झाला नाही. खऱ्या अर्थानं ज्या योजनांच्या माध्यमानं सामाजिक न्याय विभाग असेल किंवा शासनाच्या इतर योजना असतील त्याच्या माध्यमानं त्या समाजाचा विकास झाला पाहिजे होता, दुर्दैवानं तो ज्या झाला नाही. आणि निश्चितच आमची एक प्रामाणिक भूमिका त्यामागची आहे की त्या योजना ज्या आहेत त्या काही योजनांमध्ये जर कुठं बदल करता आलं किंवा अजून चांगल्या फास्ट जास्त तीव्र गतीनं जलद गतीनं त्या योजना जर पुढं नेता आला तर निश्चितच त्या दृष्टीनं आम्ही अगदी सकारात्मक दृष्टीनं तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे, आमचा प्रामाणिक मानस आहे. हाच प्रश्न थोडासा फक्त पुढे घेऊन जायचा आहे. म्हणजे सामाजिक न्याय मंत्री म्हणताना किंवा सामाजिक न्याय खातं सांभाळताना सामाजिक न्याय म्हणजे नेमकं सध्या भाजपसाठी काय आहे, तुमची काय रूपरेषा आहे? सामाजिक न्याय हा याचा अर्थ फार थोडा मोठा होतो. बाबासाहेबांना जे अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय, आता सामाजिक न्याय म्हटला की आपण समाजातली जी विषमता आहे, मग ती जातीय विषमता असेल, ती अजून आर्थिक विषमता असू शकेल, शैक्षणिक विषमता असू शकेल, ही विषमता समाजातली दूर झाली पाहिजे आणि एकजणची एक समाज निर्माण झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं त्या समाजासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमानं खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं सामाजिक न्याय विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता आणि तसा सामाजिक न्याय महाराष्ट्रात निर्माण झाला. फक्त ते सामाजिक न्यायाची भूमिका ती आमची विस्तृत अशी झाली पाहिजे आणि तळागाळातल्या माणसापर्यंत त्याचा लाभ भेटला पाहिजे, एवढंच त्याचं. आरक्षणाचं माध्यमच की नुसतं आरक्षण असं माध्यम म्हणता येणार नाही, कारण आरक्षणानंच सारं काही मोठं होते असं नाही, आम्ही त्याच्या संदर्भात म्हणत नाही. परंतु निश्चितच आरक्षणाच्या माध्यमानं जर शैक्षणिक याच्यामधले जर काही खालच्या लेव्हलची जी मंडळी आहेत ज्यांना खरंच त्याचा फायदा भेटला नाही तर तशा लोकांना त्याच्या माध्यमातून फायदा भेटला पाहिजे. नोकरीतलं असेल मग बाकीच्या याच्यातलं असेल, तो जो आरक्षणाचा आहे त्याच्या माध्यमानं का असेना जेवढा आरक्षण आहे तो पण भेटलाच पाहिजे. पण नुसतं आरक्षणानंच सारं काही समता देशात निर्माण होईल असं तर नाही आहे. बरेचसे असे वर्ग आहेत की त्यांच्याकडे आरक्षण नाही आहे पण ती लोकं फार मोठ्या मोठ्या याच्यावर आहेत. आज औद्योगिक याच्यामध्ये पाहिला कुठं आरक्षणाचा विषय नसतो, परंतु त्याच्यामध्ये अनेक मंडळी फार पुढं गेलेली आहेत. तर निश्चितच सर्व परीनं म्हणजे नुसता एक आरक्षणाचा विषय घेऊन नाही म्हणता येणार, सर्व दृष्टीनं त्याच्यामध्ये जर विचार केला तर निश्चितच या समाजाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करून यांचा विकास झाला पाहिजे. तुम्ही आर्थिक उन्नती जे म्हणताय, आर्थिक दृष्टीने मागासवर्गीय पुढे गेले पाहिजे असं म्हणताय. तुम्ही लंडनचं जे घर आहे, लंडनचं जे स्मारक घर आहे ते स्मारक करण्याचा प्रयत्न करताय. विनोद तावडेजी तिथे गेले, मग त्यांनी घोषणा केली. खरं तर ती घोषणा सामाजिक मंत्र्यांनी करायला, न्याय मंत्र्यांनी करायला पाहिजे होती. हे प्रश्न माझा असा आहे की महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे 3 कोटी रुपये तुम्ही त्या लंडनच्या याच्यासाठी देताय. एकीकडे तुम्ही आर्थिक उन्नती, मागासवर्गीयांची आर्थिक उन्नती करायचं म्हणताय, पण ज्या या आर्थिक उन्नतीसाठी जी महामंडळ स्थापन करण्यात आली त्याचा पैसा तुम्ही त्या स्मारकाला देताय. नाही, मला वाटते तो हा जो प्रश्न तुम्ही विचारला ही नुसती त्यावेळेसची एक टेम्पररी तरतूद होती. आम्ही महामंडळाच्या माध्यमानं पैसे देत नाही. आणि दुसरी गोष्ट बघा, महाराष्ट्रामध्ये अनेक सांस्कृतिक जे या ठिकाणी दिले गेलेले आहेत पैसे, 150 कोटीपेक्षा जास्त निधी मागच्या सरकारनं दिलेला आहे, अनेक स्मारकाला दिलेला आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांचा तर फक्त 40 कोटीचा आहे. मागचा जर आलेख पाहिला तर अनेक जे स्मारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे. आम्ही फक्त त्या काळी त्या वेळेस आम्हाला आमच्याकडे फक्त हेड नव्हता
आणि मग तरतूद म्हणून आम्ही तेवढी फक्त दिली आणि त्याच्यानंतर तो पैसा आम्ही परत करणार आहोत त्याला. आमच्याकडे जो हेड त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरासाठी जो पाहिजे होता तो नसल्याकारणानं आम्ही फक्त आम्हाला जे ॲडव्हान्स द्यायचे होते म्हणून आम्ही तेवढी तरतूद केली. बाकीचा आम्ही काही महामंडळाच्या माध्यमानं तो काही घर खरेदी करीत नाही आहोत.